अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील राघोजी मंगल कार्यालय येथे उम्मेद जीवनमुती महाराष्ट्र महिला आयोग आणि महाराष्ट्र शासन प्रज्वला योजनेअंतर्गत बचत गटांच्या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या बचत गटाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या हस्ते करण्यात आले। तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा व वैद्यकीय शिक्षण मंत्री तसेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गिरीश महाजन हे होते। उम्मेद या बचत गटाच्या संस्थेमार्फत प्रगती शिखरावर पोहोचणाऱ्या महिलांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले। या प्रसंगी जामनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा साधना महाजन, जिल्हा परिषद महिला बालकल्याण सभापती रजनी चौहान, जामनेर पंचायत समिती सभापती नीता पाटील तसेच अनेक मान्यवरांसह जामनेर तालुक्यातील सर्व बचत गटांच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। हा हॉल जो आहे खाली भरलेला आहे, वरती भरलेला आहे, कारण या सगळ्या माझ्या महिला भगिनींमध्ये तो विश्वास निर्माण केलेला या सरकारने, आणि म्हणून आपण या कार्यक्रमासाठी एवढ्या प्रचंड संख्येने या ठिकाणी उपस्थित झाला। आपलं मी मनापासून या कार्यक्रमामध्ये स्वागत करते मैत्रिणींनो। भगिनींनो, महाराष्ट्र राज्य महिला आयोग 1993 मध्ये आयोगाची स्थापना झाली आणि महिलांना मान सन्मान प्रतिष्ठा मिळावं, अनिष्ट रूढी परंपरांचं उच्चाटन व्हावं, आणि जेव्हा जेव्हा महिलांविषयी जे कायदे असतील, महिलांविषयी ज्या योजना असतील, या योजनांमध्ये वेळोवेळी जे बदल करण्यात येतात, ज्या शिफारशी करण्यात येतात, त्या शिफारसींचं काम वेगवेगळ्या चर्चासत्राच्या माध्यमातून वेगवेगळ्या तज्ज्ञांना आमंत्रित करून याचा एक सार आम्ही महिला घेत असतो, आणि अशा शिफारसी शासनाला सादर करण्याचं काम महाराष्ट्र राज्य महिला आयोग हे करत असतं। मैत्रिणींनो, माझ्या समोर सर्व
तालुक्यात झालेल्या घटनेच्या भगिनी काही बंधू चार पाच बंधू दिसत आहेत. पहिल्यांदा मी फक्त एवढ्या महिलांच्यामध्ये जास्त वेळ येणार नाही. मला 4 वाजता गळबाला कार्यक्रम आहे. ताईंना मी सांगितलं की ताईंचा मला जायचं आहे. आपल्याला ताईंचा बरोबर त्याकडे ऐकायचं आहे. अतिशय चांगलं मार्गदर्शन आपल्याला करणार आहेत. आणि देवेंद्र ताई आहे, अक्षर ताई आहेत, या आपल्यासमोर त्यांनी त्यांचंही म्हणणं मांडलेलं आहे. आणि मला वाटतं ते आपल्याला पटलेलंही आहे. फक्त यांनी सांगितलं की नवऱ्याला कसं व्यवस्थित ठेवायचं जरा आमच्या समोर तुम्ही असं सांगितलं करतो. अच्छा तुला शिकून जाणार आहे. अच्छा माझी बायको म्हणते मला शिकून जाणार म्हणते कसं वागायचं. तुमच्यासाठी वडाचं झाड आहे साखर गेला. आमच्यासाठी काहीच नाही. लिंबाचं पावडं पण नाही आहे. आणि विषय झाला वडाचं झाडाचा साथ फेऱ्याचा विचारतोय म्हणून मी मुद्दा मुलेच्या ढगडी करतोय. तुम्हाला चॉईस आहे 7 जन्माची, आम्हाला काही चॉईस नाही. आम्ही मोकळ्या गमतीचा भाग जरी सोडला तरी एक अतिशय चांगला कार्यक्रम. आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून सगळ्या कायद्याविषयी ज्ञान असेल, बचत गटाविषयी तुम्हाला माहिती असेल, हे देण्याचं काम या माध्यमातून होणार आहे. हे बचत गट सुरू करण्यामागे संस्थांची भूमिका, सरकारची भूमिका अतिशय स्पष्ट आहे की महिलांचं सबलीकरण झालं पाहिजे, महिला या सशक्त झाल्या पाहिजे, महिला स्वतःच्या पाय उभ्या राहिल्या पाहिजे. ग्रामीण भागातल्या महिला आहेत, त्याच्यामध्ये अनेक अशिक्षित महिला आहेत, शिक्षितही महिला आहेत, पण त्यांनी आपल्या पायावर उभं राहतात, त्याला आपल्या पायावर उभं राहावं पाहिजे म्हणून सगळ्या या योजना शासनाच्या माध्यमातून आपल्यासमोर आलेल्या आहेत. म्हणून त्याचा उपयोग आपण कसा करतो, तो किती चांगल्या पद्धतीने करून घेतो यावर त्याचं यश अपयश सगळ्या ठिकाणी अवलंबून आहे. आणि म्हणून या ठिकाणी अतिशय चांगलं काम आपण या ठिकाणी करावं. शासनाच्या माध्यमातून आपल्याला कर्ज मिळणार आहे, ते या ठिकाणी मिळत आहे, अनुदान त्यात मिळत आहे, अनेक गोष्टी आहेत. तिसऱ्या गोष्टी होमवर्क करणार आहे. पण 4 वाजता इथे 4 वाजता मला कार्यक्रम आहे, मोठा कार्यक्रम आहे. आणि सगळ्या गोष्टी मी होमवर्क इथे करणार नाही. पण तू आज सगळ्यात अचानक तुम्ही देवेंद्र ताई आहेत, आपण या ठिकाणी आला. आमच्या भगिनींना तुम्ही चांगलं मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे. मला वाटतं या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक पुढच्या दृष्टीने भविष्याच्या दृष्टीने भगिनींसाठी एक चांगला त्यांना मार्गदर्शन या ठिकाणी होणार आहे. त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी, स्वावलंबी होण्यासाठी त्याचा उपयोग फायद्याचा ठिकाणी होणार आहे. आणि म्हणून याचं ऐकून आपण चांगलं चांगलं त्या संदर्भामध्ये आपल्याला काय करता येईल, आपल्याला त्यातून चांगला काय बोध घेता येईल, निश्चित द्या आपण त्या ठिकाणी बघावं. पुढच्या सगळ्या भविष्य काळासाठी मी मुलापासून शुभेच्छा देतो. मला खूप त्याची घाई आहे. ताई जायचा उशीर झाला ना, आपणही 1 मिनिट वाल्यापासून मला वाटतं ठिकाणी झालेला असा 2 वाजेची वेळ होती. आपणही ग्रामीण भागातून आलेला आहात, त्यामुळे मी आपल्याला जास्त वेळ ठिकाणी घेणार नाही. पुन्हा आपल्या या कार्यक्रमाला मनापासून शुभेच्छा देतो. मी पुढच्या कार्यक्रमात येतो, पुढे विजेते आपल्याला मार्गदर्शन करतील. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. ते सगळं तुम्ही दिलं पाहिजे. आणि त्याच्याकरता मी कोणताही निधी कमी पडू देणार नाही. आपल्याकडे साधना वगैरे आपण जर जागा दिली तर जागा दिल्यानंतर 50 लाख रुपये या बचत गटांच्या भगिनींच्या दुकान बांधण्याकरता आपल्या नगरपालिकेला आपण देणार आहोत. अशा योजनेचा लाभ तुम्ही सगळ्यांनी घ्यावा. ही प्रज्वला योजना तुम्हाला पायावर उभं राहण्याकरता आहे. ही प्रज्वला योजना स्वाभिमान ताठमानेनं तुम्ही उभं राहावं याच्याकरता आपण केले आहे. आणि म्हणून मैत्रिणीने तुम्हाला मी शेवटी एक छान संदेश सांगणार आहे आपल्या प्रधानमंत्र्यांचा. आपल्या प्रधानमंत्र्यांनी कायम जर सगळ्यात जास्त कोणाला प्राधान्य दिलं असेल तर ते या देशातल्या मातृशक्तीला दिलंय, महिलांना दिलंय. म्हणून सगळ्या योजना या महिला केंद्रीय आहे. बघा, उज्ज्वला योजना महिला केंद्री, शौचालयाची योजना महिला केंद्री, कौशल्य विकास योजना महिला केंद्री, बेटी बचाओ बेटी पढाओ महिला केंद्री, देवेंद्रजींनी आपल्या मुलींकरता सायकलची योजना केली महिला केंद्री, गर्भवती महिलांच्या करता मातृवंदना योजना केली महिला केंद्री. सगळ्या सगळ्या योजना या महिलांना आपण समर्पित केल्या आहेत, जेणेकरून महिला सक्षम व्हाव्यात, आपल्या पायावर उभ्या राहाव्यात. आणि म्हणून नरेंद्र मोदीजींनी आपल्या करता खूप छान सांगितलंय. ते असं म्हणते की वो शक्ती है, आपल्या देशातल्या सगळ्या ज्या महिला आहेत त्या वो शक्ती है, वो सशक्त है, वो भारत की नारी है, वो शक्ती.
में वो सब में बराबर की अधिकारी है, वो सब में बराबर की अधिकारी है। म्हणून आपलं स्वप्न साकार करण्याकरता आपल्या कुटुंबाला आर्थिक आधार देण्याकरता आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्याकरता आपण सगळे मिळून बचत गटांच्या माध्यमातून आपण सक्षम होऊ, आपण काम करू, त्याकरता आपले देवेश भाऊ आणि आपले गिरीश भाऊ आपल्या पाठीशी उभे आहेत। या सगळ्याचा लाभ तुम्ही जरूर घ्या अशा पद्धतीचे मी तुम्हाला आवाहन करते। तुम्ही सगळ्याजणी इथं जमल्या तेवढ्या मोठ्या संख्येनं त्याबद्दल तुमचे आभार व्यक्त करते। खूप काही सांगितलं, आपल्यापैकी खूप काही महिला असतील, आपण म्हणतो की याचा आदर्श घ्या, त्याचा आदर्श घ्या। महिलांनी राष्ट्रमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांचा आदर्श घ्यायलाच हवा, कारण की एका माऊलीनं स्वराज्य रक्षक, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज घडवले। दुसऱ्या माऊलीनं सर्व स्त्री जातीसाठी शिक्षणाचे दरवाजे खुले केले। अशा या दोन महान नायिका होत्या, त्यांचा तर आदर्श आपण घ्यायलाच पाहिजे। परंतु आपल्याही तालुक्यामध्ये खूप काही अशा महिला आहेत की त्यांनी बचत गटाच्या माध्यमातून खूप काही चांगले काम केलेले आहे। त्या महिला जर समजा येता कदाचित या स्टेजवर आल्या, थोडक्या मोडक्या भाषेत हो, आपल्या गावरान भाषेत हो, त्या भाषा जरी बोलल्या तरी आपल्यापुढे त्या आदर्श निर्माण करू शकतात। आणि जे काही काम केलेलं आहे, जे फक्त तुमच्या घरात माहीत आहे, तुमच्या गावात माहीत आहे किंवा तुमच्या नातेवाईकांना माहीत आहे, आज संपूर्ण तालुक्यात ते माहीत होणार आहे। तर मी आपल्या सर्वांना एक विनंती करतो की कृपया ज्यांच्या ज्यांनी बचत गट सुरू केलेले आहे, ज्यांनी बचत गटामध्ये चांगलं काम केलेलं आहे, अशा भगिनींनी वरती यावं व आपले दोन शब्द मनोबत व्यक्त करावे। बचत करून अंतर्गत व्यवहार केला आमच्या तोंडावरच्या साठी आशाताईं त्यांनी सांगितलं, जसं शेंदुर्लीला आम्ही स्टॉल लावून तिथं व्यवहारिक दोन दिवसात आम्ही आपलं प्रोडक्ट विकले, तसे आम्ही सगळे फराळ तयार केले होते दिवाळीच्या टाइमला, त्या फराळ तिथं आम्ही विक्री केली आणि आम्हाला चांगला प्रतिसाद भेटला आणि त्याच्यानंतर आम्ही भरपूर प्रोडक्ट विकले। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।